सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हाळे येथील मुख्याध्यापक भास्कर भागाभोर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा स्वागत मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधरचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांची उपस्थिती होती. तर जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रावसाहेब रोहकले, संचालक राजू रहाणे, किसन खिमनर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, वेल्हाळेचे सरपंच गोपीनाथ सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सोनवणे, विस्ताराधिकारी चारुलता भोसले, बबन निघुते, बाळकृष्ण गडाख, मीनाक्षीताई पेंडभाजे, सुवर्णा फटांगरे, पुरुषोत्तम गजाकस, चंद्रकांत राशिनकर, शिक्षक संघटनेचे आरपी रहाणे, भाऊराव राहींच, भाऊराव ढोकरे, माधव हासे, संतोष दळे, अंजली मुळे, वैशाली अभंग, शिवाजी आव्हाड, राजू आव्हाड, माळेगाव पठार येथील ग्रामस्थ यांसह राजापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उमेश काळे यांनी केलं. पदवीधर शिक्षक विठ्ठल कडुसकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भोर हे सेवानिवृत्त झालेत. त्यांनी आपली संपूर्ण सेवा विद्यार्थी घडवण्यासाठी पार पाडली आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रामधील कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले. वेल्हाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भास्करराव गोविंदजींचा या ठिकाणी सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे स्नेही आणि प्राथमिक शिक्षक बँकेचे आधी अध्यक्ष, शिक्षकांचे नेते आदरणीय रस्त्याची रोडकले तुमची, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय सीताराम राऊत, पंचायत समिती उपसभापती नवनाथ वागळे, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शाहपूरचे चेअरमन सुधारण मातोरे साहेब, तसेच माजी गृहनगराध्यक्ष विवेकराव आसाद, सौ सुनंदनताई दिघे आपल्या नगरसेविका, विनामती सोनवणे, अशोकराव सातपुते, शहराच्या नगराध्यक्ष सौ दुर्गा तांबे, अर्जुनराव वाघ, संतोषी दळे, भाऊराव राणी, राजू रहाणे, राजू आव्हाड, सयाजीराव हरोळे आणि मान्यवर ते आहेत. आता सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, विशेषतः सरांचे सर्व नातेवाईक, अध्यक्ष मोठ्या सिद्धांनी आणि आदरणीय हरिभक्त परायण भोर महाराज ते आहेत, आमचे मित्र गणेश भोर, सर्व भोर परिवारातील सर्व मान्यवर ते उपस्थित आहेत. त्यांच्या सर्व गुरुजी भागाजी भोर साहेब भोर हे हरिभक्त परायण, तसेच आमच्या भागाजी भोर उपस्थित मित्र आहेत. सर्व भोर आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती म्हटलं की खऱ्या जीवनाचा एक टप्पा असतो आणि एक क्षेत्र माणसा निवडावं लागतं, ते उदरनिर्वाहासाठी पण असतं, एक छंद म्हणजे असतं. तर भोर तुझी आता आमच्या काही ते सांगितलं त्यांच्या भगिनींनी की किती माळेगाव पठार इतरांमध्ये आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, विशेषतः जे संबंधित तालुक्यामध्ये आहे, पठार हा म्हटलं की कमी पाऊस प्रतिकूल परिस्थिती असते, परंतु माणसं खूप चांगली असतात पठारातली माणसं, त्या सगळ्या निसर्गामुळे. तर दुर्गाताई तांबे यांनी देखील भोर यांच्या कार्याचं कौतुक केलं. पठारातील दुर्गम भागातील माळेगाव पठार या गावचे सुपुत्र यांनी आपल्या कार्याचा ठसा संगमनेर तालुक्यामध्ये उमटवला आहे, असे गौरवोद्गार यावेळी कृषी सभापती अजय फटांगरे यांनी काढले. तर याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, भाऊराव राहीन, चेअरमन रावसाहेब रोहकले, विवेक कासार, श्रीकांत भोर, प्रज्ञा भोर, सुनीता तांबे, सत्कारमूर्ती भास्कर भोर यांनीही सेवापूर्ती सोहळ्याच्या आयोजनाबाबत संयोजन समितीला धन्यवाद दिले. गेली 25-23 वर्षापासून त्यांनी
प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि माझ्या संघटना वाटचालीमध्ये निस्वार्थ कठोर 35 वर्ष संघटनेत बरोबर राहून हरिकवल न घेणारा असा हा माझा प्रामाणिक मित्र भास्कर भोरभुजी यांच्या सभापती कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर अभिजी तांगेसाहेब, सौभाग्यवती तांगे, व्यासपीठावर उपस्थित असणारे भागाचे नेते आणि जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे अध्यक्ष आर्यजी पटांगे, राऊत साहेब आणि अशा या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला.
शिक्षण काय असतं, पुढं तालुका किंवा पठाणला असून कुठल्याही प्रकारची कल्पना नसेल तो काळ. आज त्या काळ 40-45 वर्षापूर्वीचा म्हणतोय मी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ घुले आणि केशव घुगे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन गंगाधर धुमाळ यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश काळे, विठ्ठल कडुसकर, संजय पांडे, दिलीप बेलोटे, सोपान गडाख, भाऊसाहेब गुंजाळ, शिवाजी आव्हाड, प्रवीण गाडेकर, पाराजी सोनवणे, बाळासाहेब लांडगे, सुरेश दुबे, अमोल थोरवे, रमेश वाळुंज यांनी परिश्रम घेतले. राहुल घुले, सी न्यूज मराठी, संगमनेर.